काल दिनांक 6 या दिवशी दुपारी साधारणतः 4 वेळेस गणेश खुडे नावाचा एक मुलगा त्याच्या मैत्रिणीस खडकवासले येथे फिरायला आलेला असताना त्याची नचिकेत जगताप, ऋषिकेत जगताप व शहा या 3 मुलांबरोबर त्याची वादावादी झाली। तर या वादावादीमध्ये गर्लफ्रेंडला पण गर्लफ्रेंडसमोर माझा अपमान झाला ह्याचा आकस धरून त्यांनी रात्री 8:30 गोरेखुर्द येथे त्याचे साधारणतः 15-16 मुलांना मित्रांना बरोबर घेऊन त्यांनी कोयत्याने नचिकेत जगताप, ऋषिकेत जगताप व निलेश शहा याच्यावर वार केले। घटनेचं गांभीर्य ओळखून आम्हाला माहिती मिळताच हवेली पोलीस स्टेशनचे कर्मचारी व आम्ही स्वतः घटनास्थळी हजर झालो। जखमींना औषध उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले। त्याच्यानंतर क्रिमिनल लॉ अमेंडमेंट तसेच IPC कलम 326 गुन्हा दाखल करून रात्रीची हवेली पोलीस स्टेशनची 2 पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू केले। आणि त्याचाच एक भाग म्हणून आज दुपारी 2 या पथकाला यश येऊन त्यातील 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आले व त्यांच्याकडून बाकीचे उरलेले आरोपी आणखी निष्पन्न करून पुढील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे काम सुरू आहे। बोलिवूडमध्ये काल जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय प्रकार आहे। जो कैतव यांचा हल्ल्याचा जो प्रकार झाला असाच प्रकार आमच्याकडे 1.5 वर्षापूर्वी मागेही झालेला होता। 1.5 वर्षानंतर त्याची पुनरावृत्ती आता होत आहे। तर यामुळे परिसरामध्ये म्हणजे जे आमचे स्थानिक नागरिक आहेत, सर्वसामान्य नागरिक, त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलं जातं। तर यासाठी पोलीस प्रशासनाने याच्यावरती कठोर कारवाई करणं गरजेचं आहे की जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारे घडले नाही पाहिजे। जर का पाहिलं तर आमच्या गावामध्येच उपविभागीय अधिकारी पोलीस ग्रामीण यांचं कार्यालय आहे। तर एवढं मोठं कार्यालय इथे असताना पण असे प्रकार होतं ही सुद्धा बाब एक निंदनीय आहे। आमच्या गावाला जर तसं पाहिलं तर आमच्या गावाची परंपरा ही संतांचं गाव म्हणून आमच्या गावाची परंपरा आहे। पण आता ती परंपरा जसं काळ बदलतोय तसे चुकीचं होत चाललेली आहे, पुढं ती बदलत चालली आहे। तर असं होऊ नये आमची अपेक्षा नागरिकांची।